नमस्कार मित्रांनो जिनिएस सायन्समध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या अभ्यासणार आहोत एक्झरसाइज म्हणजे स्वाध्याय हेरिडिटी अँड इव्होल्युशन या चॅप्टरचा हा शेवटचा पार्ट आहे यामध्ये काही अडचणी असतील तर निश्चितच आपण माझ्याशी कॉमेंट करू शकता कॉमेंट करून आपल्या अडचणी माझ्यापर्यंत पोहोचू शकता मी निश्चितच त्याच्यावर एक वेगळा असा व्हिडिओ तयार करून तुमच्यासाठी मी पोस्ट करू शकेन जर या चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर त्यांना मी रिक्वेस्ट करेन की चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि आपल्या मित्रांपर्यंत चॅनलची लिंक मात्र पोहोचवायला विसरू नका कारण का, का सबस्क्राईब केलात आणि बेल ऐकॉन दाबलात तर ते आपल्या फायद्यासाठी आहे तुमच्या माझं काय चालत राहतं पण तुमच्यासाठी एवढ्यासाठी फायद्याचं आहे कि एतुन पड़ की इथून पण अपलोड केलेल्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळेल आणि नोटिफिकेशन तुम्हाला येईल जेणेकरून की येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापासून सुटणार नाही hmm. मराठी माध्यमाच्या मुलांसाठी सांगतोय की टेक्स्ट फक्त इंग्रजीतून असेल पण एक्सप्लेनेशन मात्र हिंदी आणि मराठीमधून देणार आहे आणि परत प्लस इंग्रजीमधून असं तीन लँग्वेजमध्ये एक्सप्लेनेशन देणार आहे त्यामुळं तुम्हाला कसल्याच प्रकारचं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही जरी डाऊट असेल जरी डिफिकल्टी असेल तर निश्चितच माझ्याशी आपण चर्चा करू शकता माझ्याशी आपण कॉमेंट करू शकता आय एम ऑलवेज विथ यू मी तुमच्यासोबत करता तुमच्यासोबत आहे चला तर मित्रांनो आता आपण इथं पाहूया की एक 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 प्रश्नांची उत्तरं आपण इथं पाहणार आहोत ओके काही विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं की सर्वांनी प्रोजेक्ट तयार करून आज द्यायला सांगितलं होतं काही जणांनी प्रोजेक्ट केलेला आहे काही जणांनी कागदावर लिहून पाठवलेलं आहे काही जणांनी पी डी एफ फॉर्ममध्ये पाठवलेला आहे ओके तर लक्षात घ्या तर जे काही सांगितलं होतं ते आपण पुढं पाहूया तर आता इथं पाहतोय आपण यामध्ये मध्ये एक व्हिडिओ आपण या अगोदर पोस्ट केलेला आहे हा व्हिडिओ आता पाहतोय आपण पुढचा क्वेश्चन नंबर पाचपासून पुढं क्वेश्चन नंबर पाच चारपर्यंत आपण या अगोदरच्या पार्ट फर्स्टमध्ये खूप सविस्तररित्या मुलांचे आन्सर आणि त्यानंतर सोबत माझं एक्सप्लेनेशन अशा पद्धतीने आपण पाहिलेले आहेत चला पाहूया आपण क्वेश्चन नंबर फिफ्थ काय सांगितलेलं क्वेश्चन फिफ्थमध्ये डिफाईन हेरिडिटी अनुवंशिकता म्हणजे काय याची व्याख्या तुम्हाला द्यायची अनुवंशिकतेची व्याख्या ओके okay? एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस अनुवंशिकता म्हणजे काय तर एका म्हणजे पूर्वजापासून पूर्वजापासून त्यांच्या ऑफस्प्रिंगपर्यंत त्याच्या पुढच्या टप्प्यापर्यंत जे काही बदल शरीरामध्ये म्हणजे त्याच्या जीन्समध्ये बदल घडून येतात आणि नवीन मध्ये जे आपणास आढळून येतात त्यांना आपण हेरिडिटी असे म्हणतो आणि एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस तर तुम्हाला माहित आहे आर एन ए लक्षात घ्या डी आर एन डी एन ए आर एन ए टी आर एन ए यांच्यामध्ये जो काही बदल होत असतो त्यांच्या कोडमध्ये त्यांच्या जीन्समध्ये जो आपणास चेंज अडवून येत असतो त्यालाच आपण ही मेकॅनिझम असे म्हणतो किंवा त्यामध्ये घडून येणारे हे बदल असतात लक्षात घ्या आणि हे चेंजेस टप्प्याटप्प्या टप्प्याटप्प्याने घडत असतात आणि ही प्रक्रिया घडण्यासाठी एक वर्ष दोन वर्ष नाही तर लाखो वर्षामध्ये ही प्रक्रिया घडत असते जे की मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे व्यवस्थितरित्या यांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला मी दिलेलं आहे काही अडचण असेल तर निश्चितच तुम्ही आपण मला सांगू शकता आता आपण पुढचा बीट पाहूया यामध्ये पुढचा क्वेश्चन काय सांगितलेलं आहे चला बऱ्याच जणांनी याचं एक्सप्लेनेशन चला उत्तर पण देत चला सर्वांनी बरेच विद्यार्थी लाईव्ह आहेत बरेच विद्यार्थ्यांची झोप संपलेली नसेल ओके तर अशा स्वरूपामध्ये आपण हा पहिल्या प्रश्नांचं थोडक्यात उत्तर तुम्हाला सांगितलेलं आहे यावर मेकॅनिझमच्या बाबतीत तुम्ही व्यवस्थितरित्या पॉइंट्स आपण सांगू शकता ओके okay, यामध्ये आणखी सुद्धा पॉइंट आपण यामध्ये ऍड करू शकता काय म्हटले बघा एका जनक पिढीतील ओके okay, एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता होय म्हटलंय अनुवंशिकता म्हणतो आपण त्याला ओके okay, आणि याची मेकॅनिझम मग टप्प्याटप्प्याने कसा होता ते पॉईंट तुम्हाला मी सांगितलेलेच आहे एक एक आता पुढचा क्वेश्चन आहे पहा इथे काय आहे डिफाईन दी वेस्टिजियल ऑर्गन्स वेस्टिजियल ऑर्गन्स आता वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो तर वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे एक लक्षात घ्या वेस्टिजियल ऑर्गन्स मराठीमध्ये याला म्हणतात अवशेषांगे म्हणजे काय अवशेष अवशेषांगे अवशेष म्हणजे जे काही आपल्या शरीराचे अंग असतील त्यांचा उरलेला अवशेष त्याला अवशेष अंगे म्हणतो आपण मग आपल्या शरीरामध्ये कोणते कोणते आहेत तर आपल्या शरीरामध्ये पहा जर आपण इथं नेम्स दी सम वेस्टिजियल ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी आपल्या शरीरातले कोणते कोणते आहेत तर आपल्या शरीरामध्ये अपेंडिक्स आहे ओके तो आपल्या शरीरामध्ये उपयोगाचा नाही यानी की हमारे बॉडी मे हमारे शरीर मे वेस्टिजियल ऑर्गन अपेंडिक्स है और ये अपेंडिक्स हमारे लिए त्रासदायक है हमारे लिए महत्वपूर्ण नहीं है फिर भी ये किन के शरीर में है तो बच्चों ये है आ, जैसे कि रवंत करने वाले जो एनिमल्स होते हैं रुमिडेंट्स एनिमल कहते हैं उन्हें रुमिडेंट्स जो कि रवंत करते हैं रवंत करना बोले तो क्या वो खाते हैं पहले खाते है अपने पेट में सेव करके रख देते हैं और बाद में जब उन्हें थोड़ा सा रिलैक्स टाइम मिलता है तो उस वक्त वो बाहर निकाल के उसे उसका चवर्ण किया जाता है उसका डाइजेशन करने के लिए बाद में में उसे भेजा जाता है ऐसे एनिमल में ये अपेंडिक्स होता है इसके ऊपर भी मैंने बहुत अच्छी तरह से एक्सप्लेनेशन आपको दिया है बहुत सारे एग्जाम्पल भी दिया है। और दूसरा जो बोलते हैं हम ये जो ईयर बोन्स कहते हैं ईयर बोन्स ये देखो ये जो ईयर बोन्स है हमारे ईयर में है लेकिन इसका कुछ एप्लीकेशन नहीं है हमारे लिए लेकिन अगर हम मंकी में वगैरह देखते हैं तो उनका वहां कान हिलाने के लिए उनको इस्तेमाल आता है मैंने कान हिला के भी बताया था इस तरह से तो फिर आप बोलेंगे सर आप मंकी है क्या हुँ? आपको भी पूर्व जन्म आपको याद आ गया क्या वैसा नहीं कुछ पीपल्स के कान हिला सकता है वो भी यानी कि जो अच्छे लोग हैं, उनका कान हिलता है ऐसा कहेंगे हम चलो आ, चलो तो देखो देन बॉडी द राइट द नेम्स ऑफ दोज एनिमल्स इन हुम सेम ऑर्गन्स आर फंक्शनल सेम ऑर्गन जो फंक्शनल है उनके नाम भी मैंने आपको बता दिए रोमिन बोले तो गाय बैल जो है गाय बैल वो खाते है और बाद में उसका चवर्ण करता है वो ओके इस तरह से मैंने आपको ये सिक्स क्वेश्चन बता दिया है चलो आगे का क्वेश्चन अभी हम यहां लेते हैं जो आगे का क्वेश्चन है हमारा क्या है आगे का क्वेश्चन सेवेंथ क्वेश्चन है सेवेंथ नंबर क्वेश्चन आंसर दी फॉलोइंग क्वेश्चन आंसर दी फॉलोइंग क्वेश्चन कुछ आंसर आप भी दिया करो थोड़ा सा मेरे साथ साथ हाउ अभी जो क्वेश्चन पूछ रहा हूं इसका हाउ राइट हाउ आर हेरिडिटरी चेंजेस रेस्पॉन्सिबल फॉर एवोल्यूशन चलो बताओ हेरिडिटरी चेंजेस रेस्पॉन्सिबल फॉर एवोल्यूशन हेरिडिटरी चेंजेस एवोल्यूशन के लिए किस तरह से ये रेस्पॉन्सिबल है हेरिडिटरी चेंजेस रेस्पॉन्सिबल फॉर चलो बता सकते हैं आप या क्या बताया देखो हेरिडिटरी चेंजेस हेरिडिटरी चेंजेस मुझे अभी आंसर चाहिए आप कहां से है ये जरूरत नहीं है अभी अभी आपका आंसर चाहिए मुझे अन्सर चाहिए चलो आंसर हाउ आर दी हेरिडिटरी चेंजेस रेस्पॉन्सिबल फॉर के लिए हेरिडिटरी चेंजेस किस तरह रेस्पॉन्सिबल है आता तुम्हाला माहितच आहे आई वडिलांच्या शरीरातून त्यांच्या मुलांच्या शरीरामध्ये जे काही नॉर्मल बदल असतात ते नॉर्मल बदल एक लक्षात घ्या सारखी मुलगी असते पण शंभर टक्के नसते लक्षात घ्या याने की मुलगी असेल मुलगा असेल आई सारखा असतो परंतु शंभर टक्के नसतो त्याच्यामध्ये काही ना काही बदल झालेला असतो आणि तो कसा होत जातो तर त्यांच्या जीनमध्ये चेंज होत असतात ओके आणि मग ते निश्चितच तुम्हाला माहित आहे की परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये परिस्थितीमध्ये त्यांच्या बदल होत असतो ते ज्या वातावरणामध्ये राहत असतात त्या वातावरणानुसार त्यांच्या जीनमध्ये तो बदल होत असतो गुणसूत्रामध्ये बदल होत असतो आणि तो झालेला बदल एकापासून दुसऱ्या दुसऱ्यापासून तिसऱ्या तिसऱ्यापासून चौथ्या अशा पद्धतीने हा बदल होतच असतो आणखी एक लक्षात घ्या पृथ्वी तलावर जेवढी लोक जन्मले आणि जे बी लोक अस्तित्वात आहे आता यापैकी एवढ्या लोकांपैकी एकही व्यक्ती सारखा नव्हता नव्हता आणि नाही यांच्यामध्ये काही ना काही बदल असतो आणि असतोच बदल हा असतोच ओके त्यानंतर आता पुढं सांगा यामध्ये काय सांगता येतील आणि हे जे काही निसर्गामध्ये जे काही नॉर्मल चेंजेस होत गेले ते नॉर्मल चेंजेस एका पिढीपासून दुसरी पिढी पिढी दर पिढी ते बदल होतच गेले निसर्गाने त्यांचे सलक्शन होतच गेलं आणि नवीन जीवाची निर्मिती होत गेली आणि नवीन चेंजेस त्या शरीरामध्ये आपणास पा पाहायला मिळालेले आहेत ओके okay? पहा इथं उत्तर दिलेले हेरिडिटर इज कॅरेक्टर्स 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 आर ट्रान्समिटेड फ्रॉम पॅरेंट टू नेक्स्ट जनरेशन बरोबर आहे पॅरेंट टू नेक्स्ट जनरेशन ठीक आहे त्यानंतर एक्सप्लेन दी प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन्स कॉम्प्लेक्स प्रोटीनचं फॉर्मेशन आता इथं आपणास सांगा म्हटलेलं आहे कॉम्प्लेक्स प्रोटीन्स सांगता येईल का गुंतागुंतीचे प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा म्हटलं आहे गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया आता गुंतागुंतीचे काय गुंतागुंतीचे म्हणजे okay? जे गुंतागुंत असेल कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीची प्रक्रिया यामध्ये आपणास प्रोटीन सिंथेसिसमध्ये घडते ओके मग यामध्ये पहा प्रथिनांची निर्मिती पुढील टप्प्यामध्ये होते कोणते कोणते जे ट्रान्स ट्रान्सलेशन ट्रान्सक्रिप्शन ओके okay? अशा पद्धतीनं एक जे ट्रान्सक्रिप्शन आहे ट्रान्सलेशन हे जे वेगवेगळे आहे तुमचे प्रतिलेखन म्हणू त्याला आपण ट्रान्सलोकेशन म्हणू भाषांतरण म्हणू त्यानंतर ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण म्हणू ओके प्रथिनांची डी एन एवरील आता डी एन एवर जे काही आर एन एचे जे संकेत असतात त्यांच्यामध्ये एक नॉर्मल बदल होतात आणि ते बदल एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ते जात असतात हे प्रथिनांची निर्मिती सांगितले तुम्हाला ओके कॉम्प्लेक्स एक्सप्लेन दी फॉर्मेशन ऑफ कॉम फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन्स ओके आणि यामध्ये प्रतिलेखनाची माहिती द्यावी लागेल तुम्हाला भाषांतरणाची माहिती द्यावी लागेल आणि त्यानंतर ट्रान्स लोकेशनची सुद्धा माहिती द्यावी लागेल ट्रान्स लोकेशन म्हणजे स्थानांतरण तर अशा पद्धतीने एक 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 थोडीशी पॉईंट यामध्ये आपण पॉईंट ॲड करू शकता ओके okay? आता हा झाला सेकंड आता दुसरा जो पॉईंट आहे दुसरा जो दुसरं एक्सप्लेनेशन आहे ते काय आहे पहा देन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला कोणता आहे उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत पहा लक्षात घ्या उत्क्रांतीचा सिद्धांत सांगा म्हटलंय काय म्हटलंय एक्सप्लेन दी ऑफ इव्होल्युशन अँड मेन्शन द प्रूफ ऑफ सपोर्टिंग प्रूफ ऑफ सपोर्टिंग आता कोणते कोणते आहेत एक्सप्लेन दी थेरी ऑफ इव्होल्यूशन इव्होल्युशनची थेरी सांगा म्हटले अनुवंशिकतेची आणि यासाठी जे असणारे जे पुरावे आहेत ते पुरावे इथं द्यायला सांगेल उत्क्रांतीस अनुवंशिक बदल ओके बघा उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत आता तुम्हाला माहिती आहे उत्क्रांतीचा सिद्धांत तुम्हाला सांगितलेला आहे एका जनरेशन ना उत्क्रांतीचे सिद्धांत मग उत्क्रांतीचे सिद्धांत कोणते आहेत पा लक्षात तुम्हाला सांगितलेलं आहे एक डार्विनचा आहे त्यानंतर लॅमार्किझम आहेत अशा प्रकारचे वेगवेगळे सिद्धांत आपण पाहिलेले आहेत मग त्यासाठी पुरावे कोणते आहेत तर पुरावे तुम्हाला दिलेले आहेत जवळजवळ सहा पुरावे दिलेले आहेत विचार दॅट विच आर दॅट सांगा बरं ते पुरावे एव्हिडन्सेस कोणते कोणते आहेत मार्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस ओके okay. ओके okay, चला मार्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस हा त्यांचे पुरावे सांगा पटापट पटापट पुरावे सांगा फर्स्ट लिव्हिंग मटेरियल हॅज बिन फॉर्म्ड इन ओशियन ओके युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स फॉर्मड इन दी कोर्स ऑफ टाईम ओके आता मला यांचे एव्हिडन्सेस सांगा पुरावे कोणते कोणते आहेत यू टेल मी पुरावे तुम्हाला माहिती आहे मार्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत पैलेंटोलॉजिकल एविडेंसेस यानी कि इसके बारे में आपको पता है ओके तो इस तरह से एविडेंसेस आप बता सकते हैं यहाँ इसके बाद आगे का पॉइंट मैं आपको बता देता हूं क्वेश्चन है एक्सप्लेन द दूटेबल एग्जाम्पल्स इंपॉर्टेंस ऑफ एनाटॉमिकल एविडेंसेस इन एवोल्यूशन चलो बता सकते हैं कि ये एक्सप्लेन दी सुटेबल एक्झाम्पल्स सुटेबल एक्झाम्पल्स इम्पॉर्टन्स ऑफ अनाटॉमिकल इव्हिडन्सेस इन इव्होल्युशन चला याची माहिती सांगा अनाटॉमिकल अनाटॉमिकल इव्हिडन्सेसच्या बाबतीत ओके काय पॉईंट सांगता येते तुम्हाला अनाटॉमिकल अनाटॉमिकलचे पॉईंट्स सांगा एक्सप्लेन दी सुटेबल एक्झाम्पल्स तुम्ही पॉईंट दिले की मी ते एक्झाम्पल एक्सप्लेनेशन करून सांगतो अनाटॉमिकल अनॉटॉमिकल इव्हिडन्स हे सांगा अनाटॉमिकल एक्सप्लेनेशन्स द्या म्हणजे याला आपण म्हणू मनु, असं म्हणू शकतो मराठीतून एक्सप्लेनेशन देतो याचं उत्क्रांतीचा सिद्धांत तुम्हाला सांगितलेला आहे त्यानंतर उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्व सुधारण विषय करावंत ह्युमन हँड असेल no, नो no. नो उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुरावे शरीराची जी काही ठेवण वगैरे असेल शरीराची ठेवण थेवन। या ठेवणीच्या बाबतीत आपण यामध्ये एक्झाम्पल्स आपण देऊ शकतो अशा प्रकारचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण निश्चितच यामध्ये पाहू शकतो यामध्ये जर आपण ॲनाटॉमिकल म्हटलं तुम्हाला लक्षात जोडणारे दुवे वगैरे आहेत पुराजीवविषयक पुरावेसुद्धा आहेत ओके मग यामध्ये जो अनाटॉमिकल शरीरशास्त्रीय पुरावे मग शरीरशास्त्रीय पुरावे म्हटल्याच्या नंतर तुम्हाला माहितच आहे काय सांगता येईल तुम्हाला यामध्ये सांगा बरं शरीरशास्त्रीय पुरावेमध्ये हाडाची जी रचना आहे आपल्या हाडाची रचना हाताच्या हा हाताची जी असेल पायाच्या हाडांची रचना असेल ही जी रचना आहे ती रचना प्रत्येक प्राण्यामध्ये जवळजवळ सारखी आहे सारख्या स्वरूपामध्ये आहे म्हणून आपण हे सुद्धा सांगू शकतो की माशाचा प पर असेल व्यक्तीचा हात असेल जनावराचा पाया असेल ही कसे असतील सारख्या स्वरूपामध्ये त्यांची रचना आहे असं आपण यामध्ये सांगू शकतो ओके okay. आता दुसरं एक्झाम्पल यामध्ये काय सांगता येईल प्रश्न तुम्हाला यामध्येच पुढचा प्रश्न हे उदाहरण तुम्ही सांगू शकता डिफाईन दी फॉस्टिल जीवाश्म म्हणजे काय जीवाश्म म्हणजे खडकामध्ये जमिनीमध्ये भूकंपामुळे असेल ज्वालामुखीमुळे असेल जे कोणी जीव जमिनीमध्ये गाडले गेले गाडले गेले आणि त्यांचे जे अवशेष तुम्हाला आज जमिनीमध्ये सापडतात त्यांना आपण फॉझिल असे म्हणतो आणि त्या फॉझिजच्या आधारे भरपूर एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फॉझील ॲज प्रूफ ऑफ इव्होल्यूशन त्यांच्यामध्ये जे काही अवशेष आपल्याला सापडत आहेत अवशेष उसके जे जो कुछ भी ऑर्गन्स वगैरह हमें जमीन में मिलते हैं उसका अगर हम कार्बन डेटिंग वगैरह करते हैं उसकी एज वगैरह डिटरमाइन तो उसके जरिए हमें पता चलता ये जीव कब तयार हुआ होगा और इसने कब कार्बन का कंजम्पन किया होगा ये आपको बहुत इजी तरह से और अच्छी तरह से आप देख सकते हैं वहां आपको आप मालूम होता है इसलिए फॉजिल और एक्सप्लेन द इंपॉर्टेंस इसका ये इंपॉर्टेंस है ओके तो इस तरह से उसका जो आगे का जो पॉइंट है आगे का एक्सप्लेन फॉसिल और इंपॉर्टेंस क्या है इसके बारे में कुछ डाउट है क्या आपको फॉजिल के बारे में जो मैंने अभी आपको बताया है ओके फॉझिल फॉझिल ऑफर दी पॅलेटॉलॉजिकल एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशनरी प्रोसेस पॅलेन्टॉलॉजिकल ओके दार्वीनचा सिद्धांत वगैरे आपण सर्वांनी पाहिलेलाच आहे आता पुढचं पॉइंट काय सांगता येईल यामध्ये चला सर्वांनी उत्तरं देत चला सर्वांची उत्तरं अपेक्षित आहेत जीवाश्म म्हणजे काय उत्क्रांतसाठी म्हणून कसे गृहित धरता येतील सांगितले आपण आता जो प्रश्न आहे आपला जो लास्ट है लास्ट क्वेश्चन जो है हमारा वो है राइट एवोल्यूशनरी हिस्ट्री ऑफ मॉडर्न मैन एवोल्यूशनरी हिस्ट्री ऑफ मॉडर्न मैन इवोल्यूशनरी हिस्ट्री बोले तो आज का जो मानव तैयार हुआ है इसका इवोल्यूशन किस तरह से हुआ कैसे 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 कैसे, कैसे प्रोसेस से ये आ गया इसकी हिस्ट्री इवोल्यूशनरी जो एवोल्यूशन ऑफ मैन मैंने आपको बता दिया था सेवन करोड़ ईयर्स जब से पृथ्वी के ऊपर पृथ्वी पर पृथ्वी पर जब से ये फर्स्ट जीव का जनरेशन हुआ जन्म हुआ तब से अभी जो मॉडर्न एज का आदमी है जो पर्सन है यहाँ तक आपको जो कुछ भी उसके ल्यूमर है लेंडर थेकस हो रामा थे रामा कैस हो जो कुछ भी स्टेप्स है ये स्टेप्स के बारे में बहुत अच्छी तरह से आपको यहाँ एक्सप्लेन करनी आएगा जो कुछ भी उसके स्टेप्स है वो स्टेप्स आप अच्छी तरह से यहां एक्सप्लेन कर स्टडी ऑफ फॉजिल इज एन इंपॉर्टेंट एस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ एवोल्यूशन बराबर है उसके बाद यहां दिया गया सेवेंटी ईयर्स एगो सेवन करोड़ ईयर्स एगो ऐसे कुछ पॉइंट्स है ये पॉइंट्स आप उसे ऐड कर सकते हैं ओके okay? जो अभी मैं आपको लास्ट वाला जो पॉइंट आपको लेने वाला हूं वो है प्रोजेक्ट ये प्रोजेक्ट बहुत सारे बच्चों ने किया है लेकिन क्या किया है बच्चों को लगा कि किसी किताब में से निकाल के लिख के फोटो भेज दूँ तो ये हुआ प्रोजेक्ट नहीं है प्रोजेक्ट का मीनिंग यहां का मीनिंग अलग है यहां का मीनिंग अलग है हर एक किताब हर एक चैप्टर में वो वो अलग से बताया जाता है यहां क्या मेक अ प्रेजेंटेशन ऑफ ह्यूमन इवोल्यूशन यूजिंग वेरियस कंप्यूटर सॉफ्टवेयर्स कंप्यूटर सॉफ्टवेयर या मोबाइल पे आपको ये बनाना है आ, एक खाली पेन से लिख के कागज पे लिख के कहीं तो भी देख के कागज पे लिख के ये भेजना नहीं है बहुत सारे बच्चों ने भेजा है कुछ तो किया है कुछ तो किया है लेकिन बहुत सारे बच्चों ने कुछ भी नहीं किया है कुछ भी नहीं कुछ मैसेज नहीं ना कुछ भी नहीं है ओके लेकिन क्या करना था इसका एक कंप्यूटर या मोबाइल पे फोटोज वगैरह टेक्स वगैरह पूरा डाटा कलेक्ट करके एक सिस्टम में उसे अरेंज करना था उसे हम प्रेजेंटेशन बोलते हैं प्रेजेंटेशन बोलते हैं अरेंज अ ग्रुप डिस्कशन ओवर इट इन क्लास रूम यानी कि आपके क्लास रूम में क्लास में इसके ऊपर डिस्कशन करना है जब भी आपके स्कूल कॉलेज तैयार शुरू होंगे उस वक्त ये आप उसका डिस्कशन कर सकते हैं लेकिन आपके पास मोबाइल है मोबाइल पे से तो अभी आप देख रहे हैं तो मोबाइल पे इसे अरेंज करके आपको मोबाइल पे पावर पॉइंट प्रेजेंटेशन पे जाना है डब्ल्यू पी एस अगर आप मोबाइल पे करते हैं मोबाइल पे करता है तो डब्ल्यू पी एस है डब्ल्यू पी एस अगर आप कंप्यूटर पे करते हैं तो पावर पॉइंट प्रेजेंटेशन पीपीटी पीपीटी एम एस ऑफिस में जाके एम एस ऑफिस में जाके आप पावर पॉइंट प्रेजेंटेशन बना सकते हैं अगर आप मोबाइल पे कर रहे हैं तो मोबाइल पे इसका प्रेजेंटेशन करने के लिए करने के लिए आपको मोबाइल पे डब्ल्यू पी एस लेना पड़ेगा डब्ल्यू पी एस ऑफिस डब्लू पी एस ऑफिस है डब्ल्यू पी एस ऑफिस है ये प्ले स्टोर से आपको एप्लीकेशन डाउनलोड करना पड़ेगा और इसके ऊपर किस तरह से पावर पॉइंट प्रेजेंटेशन बनाया जाता है इसका मैंने वीडियो अपलोड किया है अपने चैनल पे है प्लेलिस्ट में जाइए और प्लेलिस्ट में जाने के बाद सॉफ्टवेयर में जाइए सॉफ्टवेयर सॉफ्टवेयर एक अपना प्ले है सॉफ्टवेयर का तो वहां आप जाके मोबाइल पे पावर पॉइंट प्रेजेंटेशन कैसे बनाया जाता है इसका एक वीडियो मैंने बना के अपलोड किया है बना के अपने चैनल पे है मैंने वो किया है तो वहां जाके मोबाइल में डब्लू की मदद से आप कैसे पावर पॉइंट प्रेजेंटेशन बना सकते बहुत ज़बरदस्त बहुत बेहतरीन तरीके से पावर पॉइंट प्रेजेंटेशन बना सकते हैं यानी कि ये जो लाइन होती है ना जैसे मैं अभी ये लाइन एक एक एक, 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 एक लाइन वगैरह लाता हूँ उसी तरह से वहाँ भी एक सेपरेटली एक लाइन ला सकते हैं आप अगर आपको कोई फोटो वहाँ ऐड करनी है तो फोटो भी ऐड कर सकते हैं उसको इफेक्ट दे दे सकते हैं टेक्स्ट को इफेक्ट दे सकते हैं बहुत सारा आप वहां कर सकते हैं तो इसलिए क्या करेंगे आप डब्लू पी एस प्ले स्टोर से डाउनलोड करना पड़ता है डब्लू पी एस और कैसा बनाना है किस तरह से बनाना है किस तरह से टेक्स्ट लेना पड़ता है फोटो किस तरह से कलर किस तरह से हम चेंज कर सकते हैं इसके बारे में बहुत अच्छी तरह से मैंने वीडियो बनाया है उस वीडियो की लिंक इस वीडियो के डिस्क्रिप्शन वो वीडियो की जो है ना उसकी लिंक मैं इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में मैं स्टार्टिंग में भी दे दूंगा ओके okay, और दूसरा मैं आपको बता देता हूं जो कि कंप्यूटर पे बनाना है तो कंप्यूटर पे पावर पॉइंट प्रेजेंटेशन कैसे बनाया जाता है उसका भी वीडियो मैंने बना के रखा है वो भी उसी प्लेलिस्ट में है सॉफ्टवेयर के प्लेलिस्ट में है तो सॉफ्टवेयर की प्लेलिस्ट जो हमारे अपने चैनल पे वहां जाके सॉफ्टवेयर में ही कंप्यूटर पे पावर पॉइंट प्रेजेंटेशन कैसे बनाया जाता है कंप्यूटर चा मददी ने उत्कृष्ट पावर पॉइंट प्रेजेंटेशन कस बनवाल स्लाइड शो कसा बनवाल ते तुम्हाला तिथं मी व्हिडिओ अपलोड केला तो पहा आणि त्याच्या पद्धतीने हे आपण निश्चितच करू शकता आणि तुम्हाला हे वेस्टेज नाही आहे जरी तुम्ही हा व्हिडिओ संपला तुमचे जे एक्झाम होणार आहे ती एक्झाम संपल्याच्यानंतर जर तुम्ही दुर्द केला तर निश्चितच तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणारी ती बाब आहे ओके त्यानंतर आता एक पॉवर पॉईंट एक स्लाईड शो एका विद्यार्थिनी बनवलेला आहे खूप सुंदर तिनं बनवलेलं आहे ऋतुजा बडगुजर म्हणून आहे आपण तिचं इथं तुम्हाला मी एक बन दाखवत आहे की तिनं कसं बनवलेलं आहे तुम्हाला सांगितलं होतं सा मी ज्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे त्या विद्यार्थ्याचं इथं मी अभिनंदन करणार आहे म्हणून सांगितलेलं आहे तुम्हाला मी अभिनंदन करणार आहे ओके तर पहा अशा पद्धतीने ओके अशा पद्धतीने या ऋतुजा बडगुजर या विद्यार्थीने ही अकोल्याची आहे या विद्यार्थिनीनं हा खूप सुंदर असं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवलेलं आहे खूप मस्त बनवलेलं आहे तिने हे पा ह्युमन इव्होल्युशन तिचं आपण काय करूया प्रथम अगोदर टाळ्या वाजवून सर्वांनी तिचं अभिनंदन करूया मग आता टाळ्या कशा वाजवायच्या तुम्ही म्हणाल सर मग आता टाळ्या वाजवलेल्या तिला कशा करणार मला कशा करणार हातावर हात मारायचे का गालावर हात मारायचे का तोंडावर हात मारायचे का भिंतीवर हात मारायचे नाही आहे आपल्यामध्ये कॉमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही जर गेलात तर तिथं हाताची इमोजी आहे टाळ्या वाजवलेली इमोजी, इमोजी आहे आपालाच म्हणतो आपण त्या ठिकाणी तर टाळ्या वाजवल्याची इमोजी आहे ती इमोजी आपण पाठवू शकता सर्वांनी पाठवायच्यात आता सगळ्यांनी आणि दुसऱ्यांचं चांगलं झालेलं पाहण्याची सुद्धा दुसऱ्यांनी चांगलं केलेलं दुसऱ्याचं कौतुक करण्याची सुद्धा आपल्यामध्ये हिंमत असावी लागते सर्व लोक कौतुक करू शकत नसतात जे मोठ्या मनाची असतात जे मोठ्या उदारांत करण्याची असतात असेच लोक कौतुक करू शकतात लक्षात घ्या असेच लोक कौतुक करू शकतात दुसऱ्याचं आणि त्या बऱ्याच जणांना दुसऱ्यांचं चा का चांगलं झालं हेच पाहत नाही खूप चांगल्या प्रकारचं चा ऋतुजानं केलेलं आहे तिचं आणखी एकदा अभिनंदन ओके ऋतुजा बडगुजर ऋतुजा बडगुजर ओके तिला मी फोन करून तिच्या पप्पाशी तिचं बोलणं आपण निश्चितच आपण इथे ऐकूया तुम्हा सर्वांना मी ऐकवेन ऋतुजा बडगुजर ऋतुजा बडगुजर तुझा एकदम नंबर आहे माझ्याकडे पण मला सापडत नाही आहे ओके जळगावची आहे ती सॉरी जळगावची आहे आपण तिचं प्रतिक्षामध्येच बोलणं ऐकूया हा बेटा तू व्हिडिओ पाहते ना सध्या uh, हो सर बर आता पप्पा आहेत का तिथे हो प्रेझेंटेशन खूप सुंदर स्वरूपामध्ये बनवले रु तुझ्याने तुम्ही सर्वजण ऐका बेटा तुला चॅनलच्या बाबतीत काय वाटतं व्हिडीओ कसा वाटला हा चॅप्टर कसा वाटला सांग बरे प्रथमता प्रथमता मी तुझं अभिनंदन करेन सर्व विद्यार्थ्यांनी तुझ्यासाठी एक टाळ्या वाजवण्याचं इमोजित सगळ्यांनी पाठवलेले आहेत पाहिलीस का तू ओके तुला सर्व विद्यार्थी ऐकतायत तर तुझं मनोगत सांग काही वेळा काही काही एका एका मिनिटामध्ये आपल्या युट्यूब मुळे खूप लवकर समजतं आणि सध्या तर शाळा वगैरे पण बंद आहे त्यामुळे आमच्या शाळेचा पण सर्व अभ्यास बंदच आहे आणि अशा मध्ये तुम्ही हे सर्व घेताय त्यामुळे आमचं दहावीच नुकसान पण नाही होते सर्व नीट कळतंय खूप छान शिकवताय तुम्ही ओके धन्यवाद okay, बेटा आणि तू जो प्रेझेंटेशन तयार केलेली आहेस ते प्रेझेंटेशन खूप सुंदर स्वरूपामध्ये झालेलं आहे खूप चांगल्या प्रकारचे घेतलेलं आहे तू खूप मेहनत केलेली आहेस याच्यावर तो, तो जवळजवळ भरपूर डाटा कलेक्ट केलेला आहे आणि त्याला खूप सुंदर स्वरूपामध्ये सिक्वेन्स मध्ये लावलेला आहेस तू ते थँक्यू आणि मी आता काय करेन की हे जे पाव, जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवलेलं आहे हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मी आपल्या वेबसाईटला अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जर कोण्या विद्यार्थ्याला हे जर डाउनलोड करायचं असेल तर निश्चितच तुम्ही विद्यार्थी डाउनलोड करू शकता घोडके दत्तात्रे घोडके वगैरे सर्वजण ओके आणि पप्पा आहेत का देवर पप्पाकडे हो दे। नमस्कार अभिनंदन सर ऋतुजाने खूप सुंदर स्वरूपामध्ये प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे तुम्ही तुम्ही तिचा डेमोसुद्धा घेतलेला तर डेमोचा सुद्धा तुम्ही मला पाठवलेला आहे पण वेळेअभावी मी तो व्हिडिओ समजा इथं दाखवणं शक्य होत नाही आपल्याला थोडंसं साऊंडमध्ये डिस्टर्बन्सेस आहेत त्या साऊंडमध्ये वगैरे आणि थोडंसं वेळेअभावी दाखवणं शक्य होत नाही पण खूप सुंदर स्वरूपामध्ये तुम्ही ते प्रिपरेशन करून घेतलेलं आहे खूप चांगल्या प्रकारचं चा तिनं हे डेमो म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन खूप चांगल्या प्रकारचं केलेलं आहे मला पीडीएफ फॉर्ममध्ये तुम्ही तो पाठवलेला आहे आणि तुम्ही तिची खूप चांगल्या प्रकारची तिच्याकडनं मेहनत करून घेता मी प्रत्यक्षामध्ये व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्यामुळं मुळामध्ये तुमचं सुद्धा अभिनंदन सर तुमचं आणि भविष्य काळामध्ये निश्चितच तुमचं सुद्धा अशाच yes. पद्धतीने तिनं एक 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 टप्प्याने पुढे जात राहो तिनं चांगल्या प्रकारची प्रगती करो खूप मोठी हो यासाठी माझ्या खूप शुभेच्छा असतील माझा आशीर्वाद असेल सर धन्यवाद राहू द्या निश्चित सर जीनियस सायन्स संदर्भात काही दोन वाक्य सांगाल का सर विद्यार्थी ऐकतायत uh, सर्व विद्यार्थी तुम्हाला ऐकतायत असं काय म्हणजे काय सांगायचं नेमकं म्हणजे तुम्हाला काय मुळे तर आपल्या लेकरांचा काही फायदा होतोय का ऍक्च्युली uh, असं सर की माझी मुलगी स्वतः सर्व ऍक्टिव्ह आहे स्वतः करत असते हा आणि तुम्ही दिलेल्या सर्व माहितीमुळे तिला दहावीच्या अभ्यासामध्ये खूप फायदा होतोय आणि ती प्रगती दिशेने वाटचाल करते तर अजून त्यांची प्रगती चांगली होईल असं मला वाटतं मी सर हा दहावीचा पूर्ण अभ्यासक्रम घेणार आहे वर्षभर टीचिंग घेणार आहे वर्षभर म्हणजे असं नाही की फक्त लॉकडाऊन चालू आहे तोपर्यंतच आहे असं नाही लॉकडाऊन संपल्यावर सुद्धा हे चालूच राहणार आहे आणि पूर्ण पूर्ण अभ्यासक्रम घेणार आहे मी हा फर्स्ट पेपर सेकंड पेपरचा पूर्ण घेणार आहे कारण का की एवढे विद्यार्थी माझ्याशी जुडलेले आहेत एवढे विद्यार्थी माझ्यावर प्रेम करत आहेत पूर्ण महाराष्ट्रामधून तर मी त्यांच्यापासून दूर जाऊच शकत नाही आणि एवढ्याच विद्यार्थ्यांना कसं आहे की मी शिक्षक आहे तर माझं कर्तव्य म्हणा की माझा धर्म म्हणा मी विद्यार्थ्यांना शिकवणे हा माझा धर्म आहे तर निश्चितच मी तो पूर्णता पाळणार आहे आणि पूर्ण पूर्ण अभ्यासक्रम घेणार आहे सर पूर्ण पूर्ण अभ्यासक्रम घेणार आहे आणि तुमचा मनाचा खूप मोठेपणा आहे तुम्ही खरंच मनापासून तळमळीने आणि प्रयत्न खूप छान आहे धन्यवाद सर धन्यवाद असंच करत राहूया बघूया विद्यार्थ्यांचा तेवढाच फायदा होईल तेवढाच विद्यार्थ्यांचा बेनिफिट होईल ओके सर धन्यवाद सर नेहमीच लक्षात राहील काय म्हटलं सर तुमचं नाव नेहमीच लक्षात राहील म्हटलं तुम्ही केलेल्या कार्याचा आम्हाला सदाच अभिमान राहील धन्यवाद सर धन्यवाद निश्चित ला राहील म्हणा पण कार्य आपलं करणं हे कर्तव्य आहे विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडे नॉलेज आहे हे नॉलेज मी विद्यार्थ्यांना देणं माझ्याकडं आहे तर मी देणं माझं कर्तव्य आहे ज्यांच्याकडे नाही आहे ज्यांनी अभ्यास केलेला नसेल किंवा ज्यांच्याकडे नॉलेज नसेल ते कुठून दिलेलं आहे माझ्याकडे आहे तंत्रज्ञान आहे टेक्नॉलॉजीची आवड आहे माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत तर निश्चितच विद्यार्थ्यांना मी सातत्याने देत राहणार आहे तुम्ही जे विद्यार्थी ऐकतायत सर्वजण मी तुम्हाला विश्वास देतो की तुम्हाला कसल्याच पद्धतीचं घाबरण्याची आवश्यकता नाही विज्ञान म्हणजे सायन्स फर्स्ट पेपर सायन्स सेकंड पेपर त्यानंतर अकरावीचा फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स आणि बारावीचा फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या सर्वांचे हे पिरियड्स कंटिन्यू चालू राहणार आहेत कंटिन्युअस रेगुर रेग्युलर राहणार आहेत मग तुम्हाला क्लासेस लावायचे आहेत लावू शकता नाही नह, लावायचे आहेत माझ्या विश्वासावर तुम्ही थांबू शकता त्यामुळं कसल्याच प्रकारची अडचण नाही पूर्ण पूर्ण सिलेबस मी घेणारच आहे तर धन्यवाद सर तुम्ही आपण मला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा नंतर असच आपण भेटत राहू सर खूप खूप आपल्याकडे आहे आणि आपण देण्यासाठी प्रयत्न करतात ही खूप महत्वाची बाब आहे नाहीतर काहींकडे असून काही लोक द्यायला तयार तयार नसतात ना हो असतंय आता प्रत्येकांच्या इच्छेवर असतं प्रत्येकांच्या इच्छेवर असत ओके सर धन्यवाद सर ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा जो सांगितलेला आता इचा इने काय काय प्रेझेंटेशन बनवलेलं आहे ते प्रेझेंटेशन आपण इथं प्रत्यक्षामध्ये पाहूया आपण प्रत्यक्षात ऋतुजाशी बोललेत ऋतुजांच्या पप्पाशी बोललेला आहात त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा ऐकलेलं आहे आणि एक मिनट मी एक बोलायचं राहून गेलो बोलत बोलत एक प्रश्न मला तिच्या पप्पांना विचारायचा होता हॅलो हा पप्पांना पप्पांना द्या पण हॅलो सर आता जे तुम्हाला विद्यार्थी ऐकतायत या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की सध्याला oh, तुम्हाला जवळजवळ आता हे सध्याला एक सतरा ऐंशी विद्यार्थी ऐकतायत तुम्हाला आणि त्यानंतर हे हजारो विद्यार्थी तुम्हाला ऐकणार आहेत हा व्हिडिओ असाच राहणार आहे तर या विद्यार्थ्यांना तुम्ही सल्ला काय देऊ शकाल आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या परिस्थितीनुसार असा सल्ला देऊ शकतो सर की विद्यार्थ्यांनी जरी लॉकडाऊन आहे तरी घाबरून जाऊ नये आपल्या जीवनातील हा जो काळ आहे हा वाया कसा जाणार नाही याची काळजी घ्यावी त्यानुसार आपण जे टीचिंग करत आहात त्याचा पूर्णपणे फायदा त्यांनी घ्यायला हवा त्यांनी जर पूर्णपणे फायदा घेतला तर त्यांच्या जीवनातील ही जी चार पाच सहा महिने आहेत ती वाया जाणार नाही Okay, sir. Sir. Oh. You, तर त्यांनी सतत प्रयत्न करत राहावे तुमच्या दिलेल्या ज्ञानाचा पूर्णपणे फायदा आणि आयुष्यात अशीच वाटचाल करत शुभेच्छा देतो सर्व विद्यार्थ्यांना ओके सर धन्यवाद सर तर तुमच्यासाठी सुद्धा सल्ला ऋतुजाच्या वडिलांनी दिलेला आहे पालक हे इथून तिथून सगळे सारखेच असतात ऋतुजाचे वडील म्हणजेच तुमच्या आई वडिलांसारखेच आई वडील आहेत ते सुद्धा विद्यार्थ्याकडनं लेकरांकडनं त्यांच्या मुलीकडनं जी अपेक्षा आहे तशी तुमच्या आईवडिलांकडनं आईवडिलांची सुद्धा तुमच्याकडनं अपेक्षा असते हे लक्षात ठेवा पा, आणि पुढं पाहत राहा आता हा पुढचा जो आहे माझ्याशी बिंदास तुम्ही टचमध्ये राहू शकता जर्नी ऑफ ह्युमन अँडसेंट हे पहा जर्नी फॉर ह्युमन अँडसेंट वगैरे अँसेंट लाईक ल्युमर ओके सात करोड वर्षापूर्वीची ही पूर्ण सांगितलेली आहे प्रक्रिया त्यानंतर इजिप्तोथिकस हा जो एलिमेंट सांगितलेला आहे चार कोटी वगैरे त्यानंतर हा पुढचा टप्पा दिलेला आहे त्यानंतर हा पुढचा टप्पा दिलेला आहे त्यानंतर हा पुढचा टप्पा आहे ओके तुम्ही पाहता ये सगळं ओके हे पहा स्किल्ड ह्युमन थोडासा बदल झाला स्किल थोडीशी डेव्हलप झाली त्यामध्ये वीस हजार म्हणजे वीस लाख वर्षापूर्वी त्यानंतर मॅन विथ इरेक्ट पोश थोडासा काण्याने चालू शकणारा माणूस तयार झाला पंधरा लाख वर्षापूर्वी त्यानंतर पुढं दीड लाख वर्षापूर्वी त्यानंतर अशा स्वरूपामध्ये टप्प्या 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 टप्प्याने ही अशा पद्धतीची प्रक्रिया तयार झालेली आहे तर अशा स्वरूपामध्ये ऋतुजा बडगुजरणे हा जो आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी हा पाठवलेला पी डी एफ आहे ते पी डी एफ मी तुम्हाला इथं सर्वांच्या समोर मी सर्वांना दाखवलेलं आहे तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये तुम्ही सुद्धा प्रगती करत चला तुम्ही सुद्धा Uh, जे काही मी प्रोजेक्ट वगैरे देत जाईल जो प्रोजेक्ट दिलेला आहे तो प्रोजेक्ट अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने तयार करून जर पाठवलात ज्यांचा चांगला असेल तर त्यांचा मी प्रोजेक्ट अशाच पद्धतीने प्रतीक्षामध्ये दाखवणार आहे ओके okay. त्यानंतर रीड द बुक इथं सांगितला होता तुम्हाला काय सांगितलं होता रीड द बुक कोणतं पृथ्वीवर माणूस उपराज रिटन बाय कैलासवाशी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी अँड नोट युअर ओपिनियन ऑन द इव्होल्युशन कोणी पुस्तक वाचलंय का हे सांगा बरं कोणी पुस्तक हे वाचलं आहे का ओके दत्तात्रे घोडके माझा फोन नंबर दिला आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माझा फोन नंबर मी सर्वांना दिलेला आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ओके तर अशा स्वरूपामध्ये या चॅप्टरच्या बाबतीत एक छोटीशी सूचना मी तुम्हाला विद्यार्थ्यांना देऊ शकतो या चॅनलवर एक जॉईन बटन आहे बऱ्याच जर कोणाला जर वाटत असेल की चला आपल्याला भरपूर काय डेव्हलपमेंट यामध्ये करायची आहे भरपूर काय डेव्हलपमेंट करायची आहे मला तर तुम्ही जर कोणाला वाट बऱ्याच जणांनी मला असा एक प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला आहे की सर की समजा आम्ही तुम्हाला तुमचं जे तुमच्याकडनं जे नॉलेज वगैरे घेत आहोत या नॉलेजचं फुल नाही फुलाची पाकळी मला फोन करून बऱ्याच जणांचा प्रश्न आलेला आहे आता जो दत्तात्रय घोडके आहे या हा सुद्धा त्याने पैसे अकाउंटला जमा केलेले आहेत बरेच जण समजा कुणाला जर वाटत असेल लक्षात घ्या कुणाला जर वाटत असेल की समजा काही आपण चॅनलला काही भेट द्यावी भेट म्हणजे काही अमाऊंट द्यावी असं जर तुम्हाला वाटत असेल समाज शिरसाट सरांना काहीतरी अमाऊंट द्यावी असं तुम्हाला वाटत असेल कारण का मी बऱ्याच जणांना म्हटलं की काही आवश्यकता नाही त्याची मला मी मु विद्यार्थ्यांना मोफत शिकवतो आहे आणि मोफतच शिकवत राहणार रा आहे पण समजा विद्यार्थ्यांना काहीतरी वाटत असेल चला आपण द्यावं तर देण्यासाठी एक सोपा वे सांगतो तुम्हाला तु तु तुम्ही ज्यावेळेस चाट बॉक्समध्ये जातात चॅट बॉक्समध्ये जातात चॅट बॉक्समध्ये गेल्याच्यानंतर बाजूला अशा पद्धतीचं एक यस बटन येतं यस बटन येत असतं त्या एस बटनावर जर तुम्ही जर क्लिक केलात तर तुम्ही स्टिकर्स किंवा चॅट खरेदी करू शकता त्यामध्ये वीस रुपयापासून तुम्ही कितीही शकता शकता सेंड करू शकतात वीस रुपयापासून किती पुढे सेंड करू शकतात बरेच जण आणि जो विद्यार्थी इथं अमाऊंट सेंड करतो त्याची अमाऊंट दिसते इथे त्याची अमाऊंट दिसते मग वीस रुपये असेल वीस दहा पाच काही असेल वीसपासून पुढे वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये द दीडशे रुपये दोनशे रुपये अहो एवढंच काय तुम्ही वीस वीस हजारापर्यंतसुद्धा इथे देऊ शकता आणि ते देण्यासाठी जो बॉक्स आहे ना तो चार्टबॉक्स च्या बॉक्समध्ये एक यस हा सिंबॉल आहे डॉलरचा सिंबॉल आहे त्या डॉलरच्या सिंबॉलवर जर तुम्ही जर क्लिक केलात तर तुम्ही मना तुमच्या मनाने तुम्ही कितीही तुमचे पॉकेट मनी असेल किंवा काही असेल तरी तू तुम्ही तिथे पाठवू शकता मी बऱ्याच जणांना बऱ्याच जणांनी मला तसा फोन करून विचारलेलं फोन करून रिक्वेस्ट केली तसं नाही सर तुम्ही ज्ञान देतायत तर मोफत ज्ञान घेणं आम्हाला थोडंसं योग्य वाटत नाही आहे तर आम्हाला तुम्हाला द्यायचीच आहे द्यायचीच आहे अमाऊंट असं त्यांनी म्हटलं त्याबद्दल मग त्यांना अशा मग मी त्यांना सांगितलं की एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ही माहिती सांगेन तर या व्हिडिओमध्ये ती माहिती मी सांगितलेली आहे मग ते काय करू लागले की सर तुमच्या गुगल पेला मी ट्रान्सफर करतो गुगल पे गुगल पे म्हणजे मोबाईलवरनं गुगल पेला ते डायरेक्ट ट्रान्सफर करून बऱ्याच जणांनी केलेला डायरेक्ट ट्रान्सफर ते गुगल पेवरनं म्हणजे चौऱ्याण्णव तेवीस तीनशे पन्नास सहाशे सत्त्याऐंशी बऱ्याच जणांनी हा नंबर माझा मागितलेला आहे तर हा नंबर आहे माझा ओके तर हा नंबर आहे तर या नंबरवर बऱ्याच जणांनी गुगल पे केलेलं आहे तर गुगल पे वगैरे करत बसू नका काही आवश्यकता नाही की कारण का कोणी पैसे इथं कोणी दिलेले आहेत तर त्याचा चाट इथं पूर्णतः तो दिसत असतो त्याचा चाट दिसत असतो इथे आणि मग तुम्ही तो चार्ट वीस रुपयापासून पुढे कितीही तुम्ही तो चार्ट खरेदी करू शकता स्टिकर खरेदी करू शकता तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर पाहिलात स्टिकर खरेदी करू शकता आणि मग तुम्ही व्हिडिओ पाहात पाहत तुम्ही ते करू शकता ओके आता बऱ्याच जणांची इच्छा आहे तर ती इच्छेला आपल्याला ना म्हणता येत नाही तर तुम्ही बिद्धास्त मग चॅटिंगमधून तुम्ही ते व्यवस्थितरित्या पाठवू शकता आणि नंतर मला इथं कळतं इथं कळतं इथं मलाच नाही सगळ्यांना दिसतं इथं की कोणत्या विद्यार्थ्यांनी कशा स्वरूपाचे ते पैसे पाठवलेले आहेत तर ते चॅटमधून तुम्ही ते पाठवू शकता स्टिकरमधून ते पाठवू शकता ओके तर चला अशा स्वरूपामध्ये आपण आजचा हा व्हिडिओ आजचा हा पूर्णत बीट आपण पाहिलेला आहे ओके मी फोन नंबर दिलेला आहे सर टुडे इड्स प्रॉडजी ओके प्रॉडजी आहे सर्व विद्यार्थ्यांना मी सांगतो की आता तुम्ही प्रॉडजीची ज्यांनी ज्यांनी अप्लिकेशन भरलेलं आहे एनरोल केलेलं आहे त्यांनी लागलीच आज नऊ वाजता आहे नऊ वाजता नऊ ते पुढं बारापर्यंत आणि पुन्हा दोन ते पाचपर्यंत आहेत जो टाईम टेबल आहे, आहे। तुमचा हो जो काही शेड्यूल असेल त्या शेड्यूलनुसार ती प्रॉडॉजीची एनरोल म्हणजे परीक्षा देऊ शकता आणि ज्यांनी कुणी एनरोल केलेलं नाही आहे त्यांना मोफत आहे फुकट आहे आणि तेवढेच तुम्हाला प्रश्न माहिती होतील तेवढीच तुमची प्रगती होईल अहो मार्क पडतील ना पडतील ती बाजू वेगळी आहे आणि तुम्ही दिलाच नाहीत तर मार्क्स कुठून फटणार आहेत तुम्ही प्रयत्न तर का लक्षात घ्या जो व्यक्ती प्रयत्न करत असतो तोच यशस्वी होत असतो ज्यांनी प्रयत्नच केला नाही ज्यांनी प्रयत्नच केला नाही त्यांना कुठून यश मिळणार आहे म्हणून आता नऊ वाजता आहे आता पहा वीस मिनिट तुमच्याकडे बाकी आहेत तुम्ही पटकन जाऊन आपण व्हॉट्सअपला लिंक शेअर केलेली आहे टेलिग्राम चॅनलला मी लिंक केलेली आहे ओके सगळीकडे लिंक शेअर केलेली आहे तिथे जा ज्यांनी एनरोल केले नाही त्यांनी एनरोल करा आणि एनरोल करून लागलीच ती परीक्षा तुम्ही नऊ वाजता द्या आणि मला अपेक्षा आहे मला खात्री आहे की आपल्या या चॅनलवरून बरेच विद्यार्थी ही प्रॉडजी क्रॅक करतील कारण का हुशार विद्यार्थी आहेत जसे ऋतुजासारखे हुशार विद्यार्थी आहेत बरेच ऋतुजात म्हणून आज तिनं दिलं तिनं आज पाठवलं असे बरेच विद्यार्थी आपल्या चॅनलवर हुशार आहेत त्या सर्वां सर्वजण क्रॅक करतील चांगल्या प्रकारची स्कॉलरशिप मिळवतील अशी माझी तुम्हाला शुभेच्छा आहे आणि लागलीच तुम्ही तिथं जॉईन व्हायचं एनरोल करायचं आणि एनरोल करून लागलीच तुम्ही पूर्णतः जॉईन व्हायचे ओके आणि ज्यांनी मोबाईल सर लॉग इन मोबाईलमधून होतो का हां मोबाईल नंबर तिथं विचारला जातो लॉग इनवर जा मोबाईल नंबर टाका आणि लागलीच मग तुमचं नाव वगैरे विचारलं जातं ते नाव टाका आणि लॉग इन व्हा लागलीच लाग तुम्हाला एक स्क्रीनशॉट स्क्रीन येतो तिथं हॉल्टगिट आल्यासारखं टाईम येतो त्यावर क्लिक करा तो सेव्ह करून ठेवा सेव्ह होतो तुमच्या मोबाईलमध्ये आणि त्या टायमिंगला तुम्ही तुमच्या ॲप ॲपवर जायचं तिथं ॲपवर ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड करून ॲपवरती जर प्रक्रिया केला तर निश्चितच तुम्हाला मोबाईलवर गेला तर लिंकून डायरेक्ट करू शकता आणि ॲप डाउनलोड केला तर ॲपून सुद्धा करू शकता तर अनअकॅडमीचं लर्नर हे ॲप डाउनलोड करा अनअकॅडमीचं आणि त्यामधून तुम्ही तो पूर्णतः प्रोसेस करू शकता ओके आणि शेवटी तुम्हाला जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते कोणतं जे बऱ्याच जणांनी विचारलं की ते तुम्ही चार्टमधून जे चार्ट असतील जे सुपर चार्ट म्हणतो आपण त्याला सुपर सुपर चार्ट आणि दुसरा स्टीकर यामधून तुम्ही जे काय डोनेशन द्यायचे ते बिंदास डोनेशन तुम्ही देऊ शकता ओके तर आजच्यासाठी आपण इथंच थांबूया मित्रांनो जय हिंद जय भारत बाय बाय